नमस्कार बालमित्रांनो, आज मी तुम्हाला जी बोधकथा सांगणार आहे त्या बोधकथेचं नाव आहे अपमान। आपल्या राज्यात सध्या नवीन प्रश्न कोणता आहे? बादशहाने विचारताच एक मानकरी म्हणाला, आपल्याकडे कुत्र्याचा सुळसुळा फार झाला आहे, त्यांचा बंदोबस्त करायला हवा। दुसरा मानकरी म्हणाला, त्यातील लाचार आणि लाळघोटी कुत्रे तर फारच सुखावले आहेत, या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त झाला पाहिजे। तेवढ्यात बिरबलाने दरबारात प्रवेश केला। काय चर्चा चालली आहे जाणून घेताच इतर मानकरी बादशहाला म्हणाले की ही जबाबदारी सर्वात हुशार आणि आपल्या लाडक्या बिरबलावर सोपवा। मानकऱ्याचा खोचक आणि बिरबलाला अपमान करण्याचा हेतू राजाच्या लक्षात आला, पण बिरबलाच्या हुशारीवर बादशहाचाही विश्वास होता। बादशहा म्हणाला, हरकत नाही, तुम्हा सर्व मानकऱ्यांची जशी इच्छा, बिरबल तू आजपासून आपल्या राज्यातील लाचार आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कर। बिरबलाने जशी आज्ञा म्हणून बादशहाला प्रणाम करून मानकऱ्याकडे पाहिले आणि त्यांना म्हणाला, चला आजपासून तुम्हाला माझ्या आज्ञेत राहावे लागेल, तुमचा कसा बंदोबस्त करतो ते आता पाहत। बिरबलाचे उद्गार ऐकून बादशहा खोखो हसायला लागला, मग सर्व दरबार हसू लागला। बिरबलाचा अपमान करू पाहणाऱ्या मानकऱ्यांनी माना खाली घातल्या। दुसऱ्याचा अपमान करू पाहणाऱ्याला स्वतःची अपमानित होण्याची वेळ त्यांच्यावर नक्की येते, हे या गोष्टीतून बोध आपल्याला मिळतो। बालमित्रांनो, आवडली का तुम्हाला ही बोधकथा? तुम्हालाही बोधकथा नक्की आवडली असेल। धन्यवाद।